श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 19 एप्रिल 2024, वार शुक्रवार. चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी ही उद्या आलेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात, एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असतं आणि या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला अनेक लाभ मिळतात. कामदा एकादशीचं व्रत केल्यास भक्ताला 100 यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, म्हणूनच या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं. कामदा एकादशीचं व्रत केल्यामुळे 1000 वर्षाच्या तपश्चर्येने जे पुण्य तसंच कन्यादान इत्यादीचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं असं वेदपुराणात सांगण्यात आलंय. कामदा एकादशीला फलदा एकादशी असं देखील म्हटलं जातं. पण हे एकादशीचं व्रत किंवा उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय करून देखील तुम्ही या व्रताचं संपूर्ण फळ मिळवू शकता. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष, तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा कोणत्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसं तर दर महिन्याला एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगळं आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. जर तुमच्या भोवती खूप नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम म्हणजे तुमची खूप सतत चिडचिड होत असेल, तुम्ही रागराग करत असाल, तुम्हाला मानसिक शांतता लाभत नसेल, तर जेही तुमच्या भोवती दोष आहेत, मग ते तुम्हाला लागलेले पितृदोष असतील, तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील, तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत. यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नसेल, आजारी व्यक्तींचं आजार पण दूर व्हावं यासाठी काही विशिष्ट तिथींवरती त्यांच्या उपचारांसोबतच घरामध्ये उपाय करावेत. यामुळे त्यांच्या आजारपणामध्ये बराच फरक पडू शकतो, त्यांचा आजारपण हळूहळू दूर होऊ शकतो. बऱ्याचशा घरांमधून आपण बघतो की सगळं काही सुरळीत सुरू असतं, पैसाही असतो, सर्व सुखसोयी असतात, तरी देखील घरातल्या व्यक्तींना सुख नसतं, त्यांचं एकमेकांशी पटत नाही, सतत वादविवाद होतात. ते पती पत्नीमध्ये असलेले वादविवाद असतील, आई मुलाचं पटत नसेल, वडील मुलाचं पटत नसेल, भावा भावांचं पटत नसेल, तर जेही घरामध्ये दोष आहे त्यामुळे तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागतो. तर एकादशी तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आपल्याला जर काही पितृदोष असतील तर ह्या सर्व समस्या, ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थैर्य घरात नसेल. जर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल. घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नसेल, तो या न त्या कारणाने खर्च होत असेल, इच्छा नसतानाही तुमच्या हातून अनावश्यक खर्च होत असतील, म्हणजेच तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. पण एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते, त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहते, घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. तसं तर एकादशी तिथीला तुम्ही जितक्या जास्तीत जास्त सेवा उपासना कराल तितक्याच पटीने त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. तुमच्या हातून काही कळत नकळतपणे ज्या चुका झालेल्या असतात, जीही पापं तुमच्या हातून घडलेली असतात, त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते. पण याचा अर्थ असा नाही की आपण एकादशीचं व्रत करतोय आणि जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला आपण त्रास देत असू तर आपल्याला त्या केलेल्या सेवेचं फळ मिळत नसतं. भगवंत ही त्याच व्यक्तीवरती कृपा करतात ज्याला खरोखरच त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे आणि इथून पुढे त्याने स्वतःमध्ये सुधारणा केली तर त्याच्यावरती श्रीहरी श्री विष्णूंची देवी लक्ष्मीची निश्चितपणे कृपा राहते. तर उद्याच्या दिवशी हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यात आधी तर घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं आहे, त्यानंतर तिथे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर फ्लॅटच्या अवतीभोवतीची जागा तुम्हाला स्वच्छ करायची. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर फ्लॅटच्या अवतीभोवतीची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर थोडंसं स्प्रे बॉटलमध्ये हळदीचं पाणी तयार करायचं आणि ते तुम्ही स्प्रिंकल करू शकता. त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि मग तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता हा जो उपाय करायचा आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी करायचा आहे, असं नाही की घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्रीच हा उपाय करू शकते. तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. ही नवीन वर्षातली पहिलीच एकादशी तिथी आहे.
आणि ज्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरात असतातच. तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा, हळद जी आहे ती पिवळ्या रंगाची असते. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे एकादशी व्रताच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या उपायामुळे कामाच्या ठिकाणी काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत असतील तर ते सर्व दूर होतात असं म्हणतात. तर त्यानंतर तुम्हाला जी दुसरी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे. बघा, खडे मीठ देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि नसेल तर हे समुद्री मीठ जे आहे ते लक्ष्मीकारक मानलं जातं. त्यामुळे इथून पुढे तुम्ही खडे मीठ जे आहे ते घरात ठेवायला सुरुवात करा आणि चिमूटभर खडे मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते. त्यानंतर तुम्हाला जी तिसरी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभत असतं. गंगाजल जे आहे ते आजकाल देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहजरित्या तुम्हाला मिळून जातं. तर सगळ्यात शेवटची वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे गोमूत्र. गोमूत्र जे आहे ते आपल्याला काही दोष असतील तर ते नष्ट करण्याचं काम करतं. बघा, आपण कोणतीही पूजा अर्चना करत असताना देखील गोमूत्र त्या जागेवरती शिंपडतो. यामुळे ती जागा जी आहे ती पवित्र होते, शुद्ध होते. तसंच आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. गोमूत्र जे आहे ते आपल्या शरीराला शुद्ध आणि पवित्र करत असतं. त्यामुळे आपल्याला 2-3 थेंब गोमूत्राचे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. आता गंगाजल किंवा खडेमीठ तुमच्या घरामध्ये नसेल तर ते तुम्हाला आणून ठेवायचं आहे, कारण याचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात, आपल्या कुटुंबाला होतात. म्हणून या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असायलाच हव्यात. आता ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ बरेच जण चुकीच्या पद्धतीने करतात. बघा, कधीही आंघोळ करत असताना ती डायरेक्ट डोक्यावरती पाणी घ्यायचं नाही किंवा गुडघ्यावरती पाणी घ्यायचं नाही. तर सुरुवातीला आपल्याला तांब्या भरून पाणी हे उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या म्हणजे डाव्या खांद्यावरती घ्यायचं, त्यानंतर डोक्यावरती घ्यायचं आहे. आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत. आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उपवास व्रत करणं शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची पंचोपचार पूजा करायची आहे. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यामध्ये असते. त्यांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे, त्यांचं पंचोपचार पूजन करायचं आहे, त्यांना फळं फुलं नैवेद्य उदबत्ती ओवळून घ्यायची आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण शक्य असेल तर ते करायचं आहे आणि तुम्हाला भगवान विष्णूंची आरती करायची आहे. तर अशा काही सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला व्रत आणि उपवास करणं शक्य नसेल. आणि यासोबतच हा जो उपाय मी सांगितलेला आहे तो तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा. यामुळे तुम्हाला अनेक पापांमधून मुक्तता मिळेल. तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील तो आणि तुमची प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.